solutions per 10. We are discussing the second colligative property, that is boiling point elevation. Today we are going to discuss the relation between boiling point elevation and concentration of solute. आपल्याला माहित आहे प्युअर सॉल्व्हंटच्या तुलनेत सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट वाढलेला असतो. त्याचं आपण काल रिलेशन बघितलं, बॉइलिंग पॉईंटमध्ये झालेली वाढ डेल्टा टी बी न दाखवली जाते, कारण दोन टेम्परेचरमधला डिफरन्स असतो. डिफरन्ससाठी कॅपिटल डेल्टा वापरतात. कोणत्या दोन टेम्परेचरला मधला डिफरन्स आहे? बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. त्या दोन टेम्परेचरमधला तो डिफरन्स आहे, तो डेल्टा टी बीनं दाखवतात, त्याला बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. आता ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे म्हणजे काय आहे, तर ही नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्सवर डिपेंड आहे, आणि सोल्युट कोणता आहे त्याच्याशी देणं घेणं नाही, म्हणजे नॉट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सोल्युट, डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स. आणि नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हे कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, म्हणजेच ते नंबर ऑफ सोल्युट पार्टिकलवर डिपेंड आहे, म्हणजेच ती एक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे सिद्ध करायचं. बघा, द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. अनेक एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशननंतर असं लक्षात आलं, हे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी हा एक कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार असतो की जो आपण 11वीला शिकलेलो होतो, तो मोलॅलिटीवर हा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन डायरेक्टली डिपेंड आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे मोलॅलिटी वाढली की बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन वाढतं. म्हणून आपण मॅथमॅटिकली त्याला असं लिहू शकतो, डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यम, यम फॉर मोलॅलिटी. मग आपल्याला माहीत आहे प्रपोर्शनलचं इक्वल करताना कॉन्स्टंट आणतात, म्हणून इथं प्रपोर्शनलचं इक्वल केलंय, कॉन्स्टंट आणलाय के बी. के बी हा प्रपोर्शनसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे. त्याला आता नाव कोणतं येणार आहे ते आपण बघूया. तर हा के बी प्रपोर्शनसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि ह्याच्यातलं यम म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा एक प्रकार आहे मोलॅलिटी, मोलॅलिटी ऑफ ए सोल्युशन. आपण हे आत्ता रिलेशन बघितलं, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू यम. द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा के बी आपण प्रपोर्शनसाठी आणलेला आहे, त्याला काय नाव आहे बघा, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. और दुसरं नाव काय आहे, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि तिसरं नाव आहे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट का म्हणतात ते जाणून घेऊया. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग हा एका कारणासाठी होत असतो, तो म्हणजे एखाद्या सोल्युटचा फॉर्म्युला माहीत नाही अशा अननोन सोल्युटचा आपण मोलार मास काढतो. मग एलिव्हेशन, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनवरनं मोलार मास काढण्याचं जी टेक्निक आहे, एक्सपेरिमेंटल टेक्निक, त्याचं नाव आहे एबिलिओस्कोपी. म्हणजेच बॉइलिंग पॉईंटमध्ये झालेल्या वाढीवरनं आपण ज्याचा फॉर्म्युला माहीत नाही अशा अननोन सोल्युटचं मोलार मास काढतो, तो जो एक्सपेरिमेंट आहे लॅबमध्ये करतात त्याचं नाव आहे एबिलिओस्कोपी. आणि म्हणून ह्या के बीला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणतात. त्याला तीन नाव आहेत ह्या के बीला. प्रपोर्शनसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट पहिलं नाव, दुसरं मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, आणि तिसरं नाव एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये यम ची किंमत समजा एक असेल, म्हणजेच यम ची किंमत जर एक असेल तर हे के बी आणि डेल्टा टी बी इक्वल होणार, म्हणजेच डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी. आणि ह्या रिलेशनवरनं त्याची डेफिनेशन केली, म्हणजेच एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन काय, तो एक बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे. हे डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, पण कधी, ज्यावेळेस मोलॅलिटी 1 असेल. आणि म्हणून त्याची डेफिनेशन अशी केली, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन. ज्यावेळेस 1 मोलाल सोल्युशन कडून जी काही बॉइलिंग पॉईंटमध्ये वाढ होईल ती जी किंमत असेल तोच असेल आपला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. म्हणजे ह्या रिलेशनवरनं ही डेफिनेशन आहे, ज्यावेळेस ह्या फॉर्म्युला एमची किंमत आपण 1 टाकू, हे दोघं इक्वल होतात, हे इक्वल होतात, हा एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे, हे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे. मग एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हाच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे, पण कधी, ज्यावेळेस सोल्युशनची मोलॅलिटी 1 मोलाल असेल. आणि म्हणून एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन.
डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम, एम फॉर मोलॅलिटी, आपण आत्ता डिराईव केलेलं इक्वेशन, त्याच्यावरून आता आपण के बी चे युनिट काढणार आहोत. हा एम इकडं गेला म्हणजेच डेल्टा टी बी डिवायडेड बाय एम. के बी साठी फॉर्म्युला काय तयार झाला, डेल्टा टी बी डिवायडेड बाय एम. डेल्टा टी बी म्हणजे दोन टेम्परेचरमधला डिफरन्स आहे. मग टेम्परेचरचं आपल्याला याचा युनिट माहीत असतं केल्विन, आणि मोलॅलिटीचं युनिट, मोलॅलिटीचं युनिट असतं मोल्स पर के जी. मोल्स पर के जी हे मोलॅलिटीचं युनिट. मग हे के जी पर के जी वर गेलं म्हणून केल्विन के जी, आणि हे मोल खाली आहे म्हणून पर मोल, आणि म्हणून मोल ह्या के बीचं एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट असतं केल्विन के जी पर मोल. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम, हे एम इकडं नेलं म्हणजेच के बी साठी काय झालं, डेल्टा टी बी अपॉन एम. डेल्टा टी बीचं युनिट असतं केल्विन, मोलॅलिटीचं युनिट असतं मोल्स पर के जी. हे पर के जी वर गेलं म्हणजेच केल्विन के जी त्याला डिवायडेड बाय मोल, आणि म्हणून युनिट झालं केल्विन के जी पर मोल. हे वर नेलं म्हणून हे जे युनिट असतं के बीचं केल्विन के जी पर मोल. रिमेंबर के बी म्हणजे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि डेल्टा टी बी म्हणजेच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आर द डिफरन्सेस बिटवीन टू टेम्परेचर्स, हेन्स देअर व्हॅल्यूज विल बी सेम इन केल्विन ऑर इन डिग्री सेल्सियस. बघा हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी. समजा आपल्याला डेल्टा टी बी ची किंमत दिली आहे, डेल्टा टी बी ची किंमत दिली 0.52 डिग्री सेल्सियस. आपल्याला माहित आहे न्यूमरिकलला आपल्याला हे युनिट चालत नाही, मग आपण त्याला केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी 273 नाही मिसळायचं, केल्विनमध्ये त्याचं रूपांतर 0.52 केल्विनच राहतं. असं का होतं तर बघूया का होतं. डेल्टा टी बी म्हणजे दोन टेम्परेचरमधला डिफरन्स आहे. कोणत्या दोन टेम्परेचरला, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट, ह्या दोन टेम्परेचरमधला तो डिफरन्स आहे. समजा पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सियस आहे, म्हणजेच टी झिरो बीची किंमत 100 डिग्री सेल्सियस आहे, आणि त्याच्यात सोल्युट टाकल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला, समजा तो 100.52 डिग्री सेल्सियस आला, तर त्या दोघांमधला डिफरन्स किती आला, डेल्टा टी बी इज इक्वल टू 100.52 मायनस 100, 0.52 डिग्री सेल्सियस आला. आता हाच डिफरन्स आपण केल्विनमध्ये केला तर आपल्याला माहीत आहे 100 डिग्री सेल्सियस म्हणजे किती, त्याच्यात 273 मिसळावं लागतं, म्हणजेच 373 केल्विन ही टी झिरो बीची किंमत आली, आणि डेल्टा टी बीची किंमत, टी बीची किंमत 100.52 अधिक 273 म्हणजेच 373.52. म्हणजे आपण टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये घ्या नाहीतर केल्विनमध्ये घ्या, डेल्टा टी बी किती येणार आहे बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू 373.52 मायनस 373.52 केल्विन. म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे डेल्टा टी बीची आणि के बीची किंमत जी डिग्री सेल्सियसमध्ये असते तीच केल्विनमध्ये असते. कधीही डिग्री सेल्सियसचं केल्विन करताना 273 मिसळायची गरज नाही, कारण तो दोन टेम्परेचरमधला डिफरन्स आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायचं. वी आर डीलिंग विथ द सिस्टम्स हुज टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट, therefore we cannot express the concentration of solution in molarity which changes with temperature, whereas molarity is temperature independent, therefore concentration of solute is expressed in moles per kg rather than moles per liter.
दैट इज मोलैरिटी। अपने कॉन्सनट्रेशन संगने के दोन प्रकार महित है, मोलैरिटी और मोलैलिटी। पन मोल्स पर लीटर मजे मोलैरिटी वॉल्यूम पर डिपेंड है और वॉल्यूम है टेम्परेचर पर डिपेंड आते, मोलैरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी है और मोलैलिटी का यूनिट आता मोल्स पर के जी, मजे वर अमाउंट है आणि खाली मास आहे, हे टेम्परेचरवर डिपेंड नसतं। म्हणजेच मोलॅलिटी नावाची क्वांटिटी ही टेम्परेचरवर डिपेंड नसते आणि म्हणून याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी मोलॅलिटीमध्येच एक्सप्रेस करतात, मोलॅरिटी कधीही वापरत नाहीत। हे लक्षात ठेवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी मोलॅलिटीमध्येच घेतात कारण ते टेम्परेचर डिपेंड नाही, मोलॅरिटी मात्र आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे मोलार मास ऑब्सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट एलिवेशन। मी सांगितलं की प्रत्येक कोलिगेटिव प्रॉपर्टीचा एकच उपयोग आहे, कुठल्याही अननोन सोल्यूटचा आपण मोलार मास काढू शकतो ज्याचा फॉर्म्युला माहीत नाही आपल्याला। इतर वेळेस मोलार मास काढण्याचं सोपं आहे, उदाहरणार्थ एच सी एलचं मोलार मास फॉर्म्युला एच सी एल, एचचं वजन एक, क्लोरीनचं वजन 35.5, एक अधिक 35.5 36.5, फॉर्म्युला माहीत असला की मोलार मास लगेच काढतो। पण ज्यावेळेस एखाद्या अननोन सोल्यूटचा फॉर्म्युलाच माहीत नसतो त्यावेळेस त्याचं मोलार मास कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग करून काढतात। म्हणून प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही मोलार मासशी रिलेटेड आहे। मग आपण दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकत आहोत बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आणि मोलार मासमधलं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं। आपण एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन बघितलं होतं, एलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज इक्वल टू डेल्टा टी बी इज इक्वल टू एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट के बी इंटू यम, यम इज मोलॅलिटी। मग मोलॅलिटी काय असते कशी करतात ते आपण खाली बघणार आहोत। समजा सोल्यूशन आपण तयार करताना 10 ग्रॅम घेतला, परंतु तुम्हाला माहीत आहे थेरॉटिकली 10 ग्रॅम मानायचे नसतात, म्हणून सोल्यूट आपण W2 ग्रॅम मानला आणि सॉल्वंट W1 म्हणजे 10 ग्रॅम आपण युरिया 90 ग्रॅम पाण्यात मिसळला असं समजूया। म्हणजेच हे युरियाचं वजन, हे पाण्याचं वजन, म्हणजेच W2 म्हणजे सोल्यूटचं वजन, W1 म्हणजे सॉल्वंटचं वजन। मग मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढणार? तर मोल्स ऑफ सोल्यूट काढायचे म्हटलं की सोल्यूट मास ऑफ सोल्यूट म्हणजे W2 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजेच W2/M2, व्हेअर M2 इज द मोलार मास ऑफ सोल्यूट। मास ऑफ सॉल्वंट W1 ग्रॅम, त्याचा आपण रूपांतर करतोय किलोग्राममध्ये कारण मोलॅलिटीमध्ये मास ऑफ सॉल्वंट नेहमी किलोग्राममध्ये लागतं। म्हणून W1/1000, कारण आपण W1 ग्रॅममध्ये घेतलं होतं, मग त्याचं किलोग्राममध्ये रूपांतर करायचं असेल तर 1000 भागावं लागेल। म्हणून मास ऑफ सॉल्वंट हे नेहमी मोलॅलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये KG मध्येच लागतं। मग मोलॅलिटीला आपण 11वीमध्ये फॉर्म्युला बघितला होता, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन KG। मग मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितला, W2/M2, आणि मास ऑफ सॉल्वंट आपण घेतलं इथं W1/1000 KG, आणि मग हे 1000 वर गेलं, हे M2 खाली आलं, 1000 × W2, M2 × W1, आणि मग युनिट असेल त्याचं मोल्स पर KG। बघूया मोलॅलिटीचा फॉर्म्युला। आपल्याला माहित आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन डेल्टा टी बी इज इक्वल टू KB × M, यम म्हणजे मोलॅलिटी आहे। मोलॅलिटी कशी काढतात? नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय कुणाचे नंबर ऑफ मोल्स, तर सोल्यूटचे, डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट इन KG, हा मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे। मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढतात? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे वेट ऑफ सोल्यूट म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट, हा नंबर ऑफ मोल्स ऑफ काढण्याचा फॉर्म्युला, डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट W1, पण ते आपण ग्रॅममध्ये घेतलं होतं म्हणून किलोग्राममध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 1000 भागलं, मग ह्याचं युनिट मोल, ह्याचं युनिट KG, मग हे W2/M2, आणि हे खालचं वर जाणार 1000/W1, मग युनिट असणार मोल पर KG।
आणि फॉर्म्युला तयार झाला 1000 इंटू डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन. सबस्टिट्यूशन ऑफ दिस वैल्यू ऑफ एम इन इक्वेशन गिव्स बघा डेल्टा टी बी, आपण डेल्टा टी बी चा फॉर्म्युला काढतोय. डेल्टा टी बी डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम. आपण आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला मागच्या स्लाइडमध्ये काढला होता. कोणता काढला होता? 1000 इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन हा फॉर्म्युला मोलॅलिटीचा काढला होता, तो टाकला. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू 1000 इंटू डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन. मग ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं कुठल्याही अननोन सोल्यूटचं मोलार मास काढता येतं. हे हजार फक्त इथं अगोदर लिहिलं आहे, के बी इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन. बघा आता ह्या टेक्निकनं कसं बॉइलिंग पॉईंट काढतात, कसं मोलार मास काढतात. समजा आपल्याला एखाद्या अननोन सोल्यूटचं मोलार मास काढायचं आहे आणि तो पाण्यामध्ये विरघळतोय. मग पहिल्यांदा पाणी वजन करून घ्यायचं म्हणजे डब्ल्यू वन मिळालं. नंतर तो सोल्यूट वजन करून घ्यायचं म्हणजे डब्ल्यू टू. तो सोल्यूट वजन केलेल्या पाण्यात विरघळायचा म्हणजे तयार झालं सोल्युशन. मग प्युअर पाण्याचा आपल्याला बॉइलिंग पॉईंट माहीत असतो 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच टी बी मिळालं. मग त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मोजायचा. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट समजा 100.52 आला तर कितीची वाढ झाली? 0.52 म्हणजे डेल्टा टी बीची किंमत झाली 0.52. या पद्धतीनं बॉइलिंग पॉईंटमध्ये झालेली वाढ काढतात. एक्सपेरिमेंट करायच्या अगोदर डब्ल्यू टू आपण मोजून घेतलं होतं, डब्ल्यू वन मोजून घेतलं होतं. के बी त्या सॉल्व्हंटसाठी फिक्स असतो, म्हणजे आपण पाणी घेतलं होतं, पाण्यासाठी के बी आपल्याला माहीत असतो, कॉन्स्टंट असतो, त्या के बीची किंमत माहीत असते. म्हणून के बी माहीत आहे, डब्ल्यू टू माहीत आहे, डब्ल्यू वन माहीत आहे. आपण एक्सपेरिमेंटद्वारे डेल्टा टी बी काढलाय म्हणजे बॉइलिंग पॉईंटमध्ये किती वाढ झाली ते काढले, त्याच्यावरनं हे मोलार मास काढता येतं. ही जी एक्सपेरिमेंट टेक्निक आहे प्रयोगशाळेत करायची, त्याचंच नाव एबिलिओस्कोपी आहे. आणि म्हणून ह्या के बीला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग हा अननोन ज्याचा फॉर्म्युला माहीत नाही अशा सोल्यूटचं मोलार मास काढण्यासाठी होतो. आणि मग एकदा का सोल्यूटचं मोलार मास माहीत झालं की आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा वापर करून त्या अननोन सोल्यूटचा फॉर्म्युला फिक्स करू शकतो, ज्याचा प्रॉब्लेम आपण 11 वेळा शिकलो होतो. थँक्यू.